माहित आहे ना तुला? नाही मम्मा, मी असं काही एक करणार नाही. हे लग्न मी पैशाकरता कधीच केलं नव्हतं आणि आता पैसे उकळण्याकरता मी हे लग्न नाही मोडणार. मम्मा, आमच्या नात्याला मी आणखीन एक संधी देणार. अगं पण विनी, मी सुशांत बोल. विनी कुठे आहेस तू? अरे मी घरी आले पप्पांना बघायला. कसे आहेत पप्पा? ठीक आहे. तू सांग, तू फोन का केलास? विनी विनी प्लीज, लवकरात लवकर घरी ये ना, मी निघतोय आता. का? सेलिब्रेशन साठी. कसलं? अगं आज डॉक्टरांनी पुन्हा एकदा कन्फर्म केलंय माझ्यात काहीही दोष नाहीये, एव्हरीथिंग इज नॉर्मल. मग आता ही गोष्ट सेलिब्रेट करायला नको. हो, मी निघते इकडनं. येस विनी, लवकर ये. आणि विनी, आय लव्ह यू लॉट. मामा, सुशांतचा फोन होता, तो आज लवकर घरी येतोय, त्यामुळे मी आत्ताच निघते. विनी, अगं तू आनंद सर. राजू, थँक्यू. तुमचं लय आभार. आज तुमच्यामुळे सुटलं मी तुरुंगात ना, नाही तर कच्ची कैद भोगत सडत पडलो असतो त्या तुरुंगात. मी पाहिलंय, माझ्या डोळ्यानं पाहिलं, कितीतरी माणसाशी तुरुंगात मुगत सजा भोगत पडल्या. निर्णय लागत नाही, वर्ष वर्ष केस चालू आहे आणि कच्ची काही भुगत सडून पडतात तुरुंगात. पण तुमच्यामुळे सुटलो मी आज. थँक्यू. नाही राजू, माझ्यामुळे नाही. हे सगळं श्रेय सागरचं आणि विनायक साहेबांचं. राजू, सागरवर एवढी कठीण परिस्थिती आली आहे तरी सुद्धा तो तुला विसरला नाही. त्यांनी विनायक रणदिवे साहेबांना फोन केला, मग त्यांनी तुझं वकीलपत्र घेतलं आणि मग उरलेली जबाबदारी सागरने माझ्यावर टाकली. त्यामुळे तू आज तुरुंगाबाहेरच आहे त्या दोघांमुळे. तुला त्यांचे आभार मानले पाहिजे. आजचे मला सागर बाबांना भेटायचं, सर्व दादीनं त्यांचे आभार मानायचे. आनंद साहेब, सागर बाबांच्या घरच्यांबरोबर जे काही झालंय ना, लय वाईट झालंय. बा म्हणला मला. आयुष्य म्हटलं म्हणजे असं सगळं होणारच राजू, पण महत्वाचं असतं ते परिस्थिती समोर न खचता सतत लढत राहणं. आणि त्या कुटुंबातला प्रत्येक माणूस हेच करतो, प्रत्येक माणूस. चल मी निघतो, तुला वेळ मिळेल तर सागरला भेटू. जे झालं ते लय वाईट झालं. पहिल्यांदा लय राग यायचा सागर बाबाचा, पण आता असं वाटत की जे झालंय ते देवाचा न्याय आहे. अन्याय काही कळत नाही. विनी घाबरले ग मी. आणि एवढ्या लवकर कशी काय आलीस? माहेरी केली होतीस ना, मला वाटलं उशीर होईल तुला. प्लॅन तसाच होता माझा, पण मग सुशांतचा फोन आला आणि सुशांत
काय झालं? ओ माय गॉड, खरच विनी खरच? थँक गॉड, थँक गॉड. मग विनी ताई, आजचा काय प्लॅन आहे? नाही म्हणजे असं काही विशेष प्लॅन नाही आहे, पण गेलो तर कदाचित एखाद्या लॉंग ड्राईव्हला जाऊ किंवा मग एखादी फिल्म वगैरे. विनी, तुला तुला खरंच काही कळत नाही का ग? का अगं, लॉंग ड्राईव्ह काय? आज तुमचा दिवस आहे, तुम्ही दोघांनी मिळून तो घरात साजरा करायचा. घरात? विनी, सो सो हॅपी फॉर यू. आज ना मी तुला तयार करणार आहे, ओके? आज दिवसभरात एवढी कामं होती ना. बोला, काय म्हणत होता? नाही, तुम्ही दमला असला तर आपण उद्या सकाळी बोलूया. नाही नाही, दमले नाहीये मी. मी कॉफी करून आणू का? नाही, नको नको, कॉफी नको. ऍक्च्युली ना ते भरचावळे आले होते. हा, तरीच विदूला म्हणत होती मला. आज ते कसे काय मध्येच? एक धक्कादायक गोष्ट सांगितली त्यांनी. सांगा ना काय आहे. की गेल्या काही दिवसात इतके धक्के पचवलेत ना, त्यात आणखीन एक धक्का. बोल. अहो, त्या मेघनानी त्या अरुण गडकरींना बरोबर घेऊन तुम्हाला म्हणजे अमृत स्वीट्सला कॉम्पिटिशन म्हणून एक स्वतःची मोठी अशी फॅक्टरी टाकायचं ठरवलंय. आता मेघना कुठल्या थराला जाईल याची कल्पना आहे आपल्याला, आणि बरोबर तो अरुण. एवढंच ना, त्यात काय एवढं? नाही म्हणजे बाजारात इतक्या कंपनी आहेत, त्यात आणखीन एक नवीन कंपनी आली तर बिघडलं कुठे? एवढं घाबरून जायचं कारणच काय? नाही म्हणजे अमृत स्वीट्सचं आज बाजारात काय स्थान आहे हे आम्हाला चांगलं माहिती, त्यामुळे आम्हाला घाबरून जायचं काहीही कारण नाही. म्हणजे मेघनाची इच्छाच असेल ना तर तिच्याशी दोन हात करायची आमचीही तयारी. अहो अहो, ही बातमी ऐकून आमची भंभेरी उडाली होती. आणि तुम्ही काय कॉन्फिडन्स आहे तुमच्या, फॅन्टॅस्टिक. खूप सुंदर दिसतेस आज. कुणीही प्रेमात पडेल तुझ्या? कुणीही नको, एक सुशांत पडला तरी खूप आहे. अगं, सुशांत तुझ्या प्रेमात पडलाच आहे. जेव्हा त्याने तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच. आता बाकी आहे ती फक्त प्रेम व्यक्त करण्याची. ती कसं सुद्धा आज पूर्ण करा. हे कशा करता? असंच स्मॉल स्मॉल थिंग्स. सुशांत आलाय, मी जाते. हा, थांब ना. तू का जातेस? थोडा वेळ थांब ना. विनी बेडी, जाते मी. दार
किती उशीर. अगं काय करू ग, मला वाटलं तो आज तरी मीटिंग लवकर संपेल. पण नेमका एक कोणतरी असतो ना जो कळीचा मुद्दा काढतो. उडी उगीच लांबली मीटिंग. बरं जेवायला चल. जेवणार आहेस ना? ऑफकोर्स, सॉलिड भूक लागली मला. बरं हे बघ, मी फ्रेश होऊन येतो, तू तोपर्यंत तयारी कर. अरे पण सुशांत कुठे आहे? म्हणजे तो नाही आला? नाही, मला वाटलं तुझ्या बरोबर येणार आहे. अरे ऑफिस मधून केव्हाच निघालाय तो? असा काय करतो तो? अरे विणी वाट बघते त्याची. त्यांचा काही प्रोग्राम होता का? दार तुला कळत कस नाही? हे बघ विनी आणि सुशांत आज खूप दिवसानंतर भेटणार आहेत. ओहो अच्छा अच्छा. अगं मग तो येतच असेल. मला वाटतं तो विनीसाठी ना छानसं गिफ्ट घ्यायला गेला असेल. क्वाईट पॉसिबल. बरं चल मी फ्रेश होऊन येतो, तू तयारी कर. ओके छान. तू दारू प्यायलास? सॉरी विनी. मला माहिती मी अपराधी आहे तुझा. माझ्यामुळे निराशा तुझ्या पदरी आली आहे. मुद्दाम नाही ग, पण मी काहीच केलंय विनी. तुझी शपथ घेऊन सांगतो मी, खरंच मुद्दाम नाही केलं. घरीच यायला निघालो होतो मी. Thank you.
तू इथे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज सुशांत. बाय द वे, मी ऐकलं तू लग्न केलंयस. मग मला नाही बोलवलंस का? एक्स गर्लफ्रेंडला बोलवायचं नाही असं ठरवलं होतंस? नाही, तसं काय नाही, अचानक ठरलं सगळं. वेळ नसेल मिळाला, राईट? नाही, तसं ते फारसं कन्व्हिनियंटही नव्हतं. कारण समजा एक्स गर्लफ्रेंडनी तुझ्या बायकोला सगळ्या टिप्स दिल्या तर? स्टॉप इट शिवानी. ओके बाबा, मी गप्प बसते, तू सांग बायको अजूनही आहे तुझी का पळून गेली? शिवानी. काय नाही रे, तुझी काळजी वाटते ना मला, म्हणून विचारलं. काय आहे ना, तुझ्यासारख्या माणसाचं ना खरंच कठीण आहे बुवा. एक सांगू, तेरा लाईफ मे कुछ नहीं हो सकता, त्यामुळे एक गोष्ट मात्र होऊ शकते हा, तुझी बायको फ्रस्ट्रेट होईल, निराश होईल आणि घर सोडून पळून जाईल. स्टॉप इट शिवानी. का लाज वाटते? मला नाही वाटत. विसरलास? विसरलास ती बेंगलोरची रात्र जेव्हा आपण एकत्र आलो होतो? मी नाही विसरले, अँड आय होप तूही विसरला नाहीयेस, आणि विसरणारी नाही जन्मभर. बाय द वे, तुझा बराच वेळ घेतला. बाय, बेस्ट ऑफ लक. आणि विसरला नाही जन्मभर.